नमस्कार, केदार आर्थिकॅन फाईल्स क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर विलास केदार, प्रोक्टोलॉजिस्ट अँड एनोरेक्टल सर्जन. तर आज आपण फिशर या विषयावर चर्चा करणार आहोत. तर फिशर म्हणजे काय असतं? फिशर म्हणजे दुधाच्या ठिकाणी होणारी जखम. तर ती जखम का होते? तर जखम होण्याचे कारण मेनली हार्ड स्टूल झाल्यामुळे, दुसरं कॉन्स्टिपेशन असतं ज्या पेशंटला, तिसरं तिथे काहीतरी मार लागल्यामुळे, चौथं कारण आहे प्रेग्नन्सीच्या दरम्यान पण, पोस्ट प्रेग्नन्सी पण खूप स्त्रियांना फिशर हा त्रास होतो. तर खूप जण फिशर आणि पाईल्समध्ये कन्फ्यूज असतात. हे दोन्ही आजार खूप वेगळे आहेत. पाईल्स हा आजार खूप पूर्णपणे वेगळा आहे, फिशर हा आजार पूर्णपणे वेगळा आहे, त्याचप्रमाणे फिस्टुला हा आजार पण पूर्णपणे वेगळा आहे. तर या दुधाच्या ठिकाणी होणाऱ्या सगळ्या आजारामध्ये सगळ्या कुठल्याही पेशंटना वाटतं की आपल्याला पाईल्सच झाला आहे. तर आपण आज पाहूया फिशर म्हणजे काय. फिशर म्हणजे लिनियर टेअर इन द अॅनल कॅनल. टेअर म्हणजे जखम. ही जखम होण्याचे कारण मोस्टली मी आता सांगितले त्याप्रमाणे असतात. तर याच्यामध्ये सिम्पटम्स काय असतात? तर फिशरमध्ये पेशंटला स्टूल करताना किंवा स्टूल केल्यानंतर खूप पेन होतं, खूप प्रकारे खूप जळजळ पण होते त्या ठिकाणी. ती जळजळ 5 मिनटं म्हणजे स्टूल झाल्यापासून 5 मिनिट ते 1 तासापर्यंत, 2 तासाप्रमाणे पर्यंत, काही लोकांना पूर्ण दिवस पण राहते त्या फिशरची इंटेन्सिटी ज्या प्रकारे असते त्याप्रमाणे.